स्वर्गीय प्रकाश फडणवीस के स्मृति उपलक्ष्य पर चंद्रपुर के जिला क्रीड़ा संकुल में विदर्भ स्तरीय बास्केटबॉल स्पर्धा का आयोजन किया गया। इस स्पर्धा में विविध टीमों ने भाग लिया। स्पर्धा में अमरावती टीम ने सफलता हासिल की। राज्य में बास्केटबॉल खेल विकास के लिए अथक प्रयास करने वाले प्रकाश फडणवीस का पिछले वर्ष नागपुर में निधन हुआ था। स्वर्गीय फडणवीस ने यवतमाल, अमरावती, चंद्रपुर, नागपुर, धुले, लातूर आदि जगह जिला क्रीड़ा अधिकारी कार्यालय में बास्केटबॉल प्रशिक्षक रूप में कार्य किया था। उन्होंने सैकड़ों खिलाड़ियों को तैयार किया। 15 से 17 दिसंबर दौरान विदर्भ स्तरीय स्पर्धा का आयोजन किया गया। इस स्पर्धा में 12 टीमों ने भाग लिया था। स्पर्धा का अंतिम सामना अमरावती तथा यवतमाल टीम में हुआ, जिसमें अमरावती विजेता रही। स्पर्धा के समारोपीय कार्यक्रम में जिला मध्यवर्ती बैंक के अध्यक्ष मनोहर पाउनकर, शहर मनपा स्थायी समिति सभापति राहुल पावड़े, क्रीड़ा अधिकारी अब्दुल मुश्ताक, ज्येष्ठ खिलाड़ी महादेव दकने, दीपक जेवरकर, फडणवीस परिवार की मीरा फडणवीस, कुमुद बावड़ेकर आदि उपस्थित थे। मान्यवरों के हाथों विजेता टीम को 25,000 रूपए का पुरस्कार प्रदान किया गया। उपविजेता टीम तथा स्पर्धा में उत्कृष्ट प्रदर्शन करने वाले खिलाड़ियों को आकर्षक पुरस्कार देकर सम्मानित किया गया। स्पर्धा में तृतीय स्थान कारंजा टीम ने प्राप्त किया। स्पर्धा में सर्वोत्कृष्ट खिलाड़ी का पुरस्कार यवतमाल टीम के लीलाधर निमगुरकर को प्रदान किया गया। 3 दिवसीय स्पर्धा के लिए डॉक्टर राकेश तिवारी, फारूक शेख, मनीष चिकाटे, विकास वनकर आदि ने सहयोग किया। सर फडणवीस चषक का ये फाइनल मैच यवतमाल वर्सेस अमरावती डीसीसी, बहुत गुड ट्राई लीलाधर का पास बाबा को, और 11 नंबर के प्लेयर ने डाला। पहला मिस हुआ है, फ्री शॉट, सुपर काउंट अमरावती डीसीसी की तरफ से। एक तर असं होतं की प्रकाश फडणवीस जिथे जिथे जाय त्यांची बदली झालेली आहे तिथे तिथे त्यांनी बास्केटबॉल कोर्ट तयार केला आणि बास्केटबॉल प्लेयर्स तयार केले। मग तिथे लातूरला असो, धुळ्याला असो, नंदुरबार असू दे किंवा चंद्रपूर असू दे, यवतमाळ असू दे, यवतमाळ तर तो त्याचे बास्केटबॉलची सुरुवातच तिथून झाली। त्याच्या अनेक नॅशनल प्लेयर्स त्यांनी यवतमाळात केले। त्याच्यानंतर चंद्रपूरला आम्ही बदलून आलो। चंद्रपूरला तेव्हा खरं स्पर्धा बास्केटबॉल कोर्ट नव्हता, पण त्यांनी तो बास्केटबॉल कोर्ट सुरू केला आणि शाळा शाळांमधनं जाऊन आपल्या खेळाची माहिती दिली आणि अनेक खेळाडू त्यांनी तयार केले। खेळाडू तयार करताना तो अत्यंत कठोर असा वागायचा आणि जितका कठोर वागायचा तितकंच त्यांच्यावर प्रेमही करायचं आणि मुलांचंही त्याच्यावर खूप प्रेम होतं आणि जास्तीत जास्त वेळ मुलांसाठी कसा देता येईल असं त्याचं होतं। बास्केटबॉल तन मन धनानी तो समर्पित होता। त्याची जिद्द आणि हे त्याच्यात खूप होती आणि त्याचं अत्यंत म्हणजे खूप प्रेम बास्केटबॉलवर होतं आणि त्यांनी सगळीकडे बास्केटबॉलसाठी आपलं जीवन समर्पण केलं। आणि मला तो नेहमी म्हणायचा की मीरा, मी जेव्हा जेव्हा हे होईल माझं तर तेव्हा मी फक्त ग्राउंडवर जाऊन मग मला मरण यावं अशी त्याची खूप इच्छा होती। आणि खरंच असं झालं की स्पर्धा बास्केटबॉलच्या सुरू होत्या आणि त्याची एक्झिट त्याची खूप लवकर झाली। या सगळ्या चंद्रपूरच्या मुलांना, यवतमाळच्या मुलांना मी खूप खूप धन्यवाद देते की त्यांनी सरांच्या आठवणी पुन्हा जाग्या केल्या आणि सरांच्या प्रती त्यांची जी भावना होती ती एकदा त्यांनी पुन्हा स्पर्धा घेऊन इथे मला खूप आनंद वाटतो आहे आणि तेही खूप खुश आहे या सगळ्या ह्याच्यात। आणि त्यांचं असं म्हणणं आहे की प्रकाश फडणवीस चषक स्पर्धा महाराष्ट्रात आम्ही
सुरू करू असं भविष्यात त्यांनी आखलेलं आहे आणि त्यांना शुभेच्छा देते मी सगळ्यांना की असं काही त्यांच्या हातून त्यांना यश मिळेल. अशी आयोजनाचे प्रयोजन आम्ही चंद्रपूरमध्ये प्रत्येक वर्षी घेऊ ही आमची ग्वाही आहे आणि चंद्रपूरकर तसेच आमचे चंद्रपूरचे वरिष्ठ बास्केटबॉल खेळाडूसुद्धा आमच्या याच्यामध्ये सहभाग आहेत. बास्केटबॉल वळवण्यासाठी फडणवीस सरांनी जे योगदान दिलं त्या योगदानाला आम्ही सदैव आठवण करत राहू, याच आशेने या स्पर्धेला आम्ही वर्षभर चालवत राहणार आहोत. धन्यवाद.